नमस्कार आणि इतूस कॉर्नरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बनवलं आहे रेस्टॉरंट स्टाईल अंडा मसाला. तर रेस्टॉरंटसारखा अंडा मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवण्याची कृती आज मी तुम्हाला सांगणार आहे. नीतूस कॉर्नरवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज केव्हा अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. अंडा मसाला करण्यासाठी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो. या दोन टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे. प्युरी करत असतानाच त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून हे मी वाटण तयार करून घेणार आहे. 6 ते 7 उकडलेली अंडी घेतलेली आहेत आणि कढईमध्ये तेल गरम करून त्यावर ही अंडी आपल्याला परतून घ्यायची आहेत. पण परतत असताना या अंड्यांवरती मी चिरा दिलेले आहेत. तुम्ही काटा चमच्याचा वापर करून त्यावर टोचेसुद्धा मारू शकता. तर या पद्धतीनं अंडी आपल्याला टाकायची आहे. त्यावर हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून हे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. यानंतर हे छान टॉस करून 1-3 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर रंग आलेला आहे या अंड्यांना. आणि आता ही अंडी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहेत आणि याच कढईत आपण उरलेला मसाला करणार आहोत. जे कढईतलं तेल आहे ते काढण्याची काहीही गरज नाही आहे आपल्याला. अंडा मसाला परतण्यासाठी एवढंच तेल पुरेसं होणार नाही म्हणून आणखी थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तुम्ही कांद्याची प्युरी करून घेतलीत आणि नंतर परतलात तरी देखील चालेल, परंतु असा कांदा देखील छान तो मऊ शिजतो आणि खाताना देखील छान त्याचं टेक्स्चर लागतं. जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट एकदम केलेली असेल तर तुम्ही टोमॅटोमध्ये लसूण नाही वाटला तरी चालेल. यावेळी आपण आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेऊ शकतो. आता इथे मी 1 चमचाभर बेसन टाकलेलं आहे. बेसन पिठामुळे आपल्या ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर येतं, म्हणजे बांधलेली राहते ग्रेव्ही. त्यामुळे याच्यामध्ये 1-2 चमचे गरजेनुसार आपल्याला बेसन पीठ टाकून ते तेलावर छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास लागत नाही. आणि त्यानंतर टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीरीचं हे जे मी वाटण केलेलं आहे हे मी टाकत आहे. हे टाकल्यानंतर देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये अजून मी तिखट टाकलेलं नाही. जे आपण अंडा परतण्यासाठी जे लाल तिखट आणि हळद मीठ टाकलेलं होतं त्याचाच हा अजून हा रंग आहे. त्यामुळे लाल तिखट टाकल्यानंतर आणखी छान आपल्या या भाजीला कलर येतो. थोडंसं बेसन पीठ टाकल्यामुळे भाजीची चव आणि टेक्स्चर दोन्हीही खूप सुंदर येतं. इथे आता मसाला छान परतून झालेला आहे. यानंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. इथे मी काळा मसाला वापरत आहे. तुम्ही जर लाल तिखट वापरत असाल तर कलरसाठी पुन्हा बेडगी पावडर किंवा काही गरम मसालेसुद्धा यामध्ये वापरू शकता. हा काळा मसाला कसा बनवायचा याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये तुम्हाला मिळेल. तो व्हिडिओ पहा आणि घरगुती अगदी परफेक्ट चवीचा काळा मसाला नक्की बनवा. हा मसाला परतण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला मसाला कढईला चिकटणार नाही आणि करपला जाणार नाही. थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून 1-3 मिनिट आपल्याला हे मसाला छान शिजून द्यायचा आहे, ज्यामुळे आपला टोमॅटो कांदा मस्त शिजेल आणि मऊसुद्धा होईल. झाकण ठेवल्यामुळे वाफ कोंडली गेल्यामुळे मसाल्याला एक सुंदर चव येते. अंडा मसाला हा आपल्याला एकदम रेस्टॉरंट स्टाईल पाहिजे आणि रेस्टॉरंट्समध्ये गरम मसाल्यांचा भरपूर वापर केलेला असतो. माझ्या काळ्या मसाल्यामध्ये गरम मसाले आहेतच, पण तरीसुद्धा इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घेते आहे, ज्यामुळे माझ्या या मसाल्याला आणखी छान टेस्ट येणार आहे. तर अशा पद्धतीनं हा मसाला छान परतलेला आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला एक उकळी आणायची आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा रोटीसोबत भातासोबत देखील हा अंडा मसाला खाऊ शकता. तर त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून हवं तेवढी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ मी सुरुवातीला टाकलेलं नव्हतं. नेहमी भाज्यांमध्ये मीठ हे शेवटी टाकलं म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येतो आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित होतं. आता या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घेतलेली अंडी टाकायची आहेत आणि पुन्हा एकदा 3-5 मिनिटासाठी झाकण ठेवून हा मसाला शिजू द्यायचा आहे. तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा अंडा मसाला आज आपण पाहिलेला आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त झणझणीत आणि कलरफुल असा हा अंडा मसाला चपातीसोबत खूप सुंदर लागतो. नीतूस कॉर्नरवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण रेसिपीसोबतच महत्त्वपूर्ण टिप्स, व्लॉग्स अशासारखे अनेक व्हिडिओज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत.
चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त झणझणीत रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लॉगसोबत. तर तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि नीतूज कॉर्नर पाहत रहा.